ट्रैफिक से संबंधित समस्याओं से निपटने के लिए परिवहन विभाग को महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने बड़ा तोहफा दिया है। दरअसल परिवहन विभाग के वीडियो में 187 इंटरसेप्टर वाहन शामिल किए गए हैं, जिन्हें मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने हरी झंडी दिखाकर रवाना किया। ये सभी वाहन आर्टिफिशियल इंटेलिजेंस से लैस है, जो होने वाले ट्रैफिक नियमों के उल्लंघन की पहचान करेंगे। इस अवसर पर मुख्यमंत्री ने इंटरसेप्टर वाहनों का निरीक्षण किया और उनकी सुविधाओं और कार्यप्रणाली के बारे में जानकारी ली। नरीमन पॉइंट पर आयोजित कार्यक्रम में शिक्षा मंत्री दीपक केसरकर और परिवहन आयुक्त विवेक भीमनवार समेत क्षेत्रीय परिवहन विभाग के अधिकारी उपस्थित थे। परिवहन आयुक्त विवेक भीमनवार ने कहा कि 70 वाहन पहले से ही परिचालन में है और बेड़े में अतिरिक्त 187 वाहन जोड़े गए हैं और अगले 2 से 3 महीनों में अन्य 96 वाहनों की डिलीवरी होने की उम्मीद है। आपको बता दें कि प्रत्येक वाहन पर 3 व्यक्ति सवार होंगे, जिसमें एक चालक, एक यातायात निरीक्षक और एक सहायक निरीक्षक होगा। अधिकारी ने कहा कि AI प्रणाली के अलावा टायर फटने की घटनाओं को रोकने के लिए वाहनों को टायर फिटनेस की जाँच करने के लिए उपकरणों से लैस किया गया है। इंटरसेप्टर व्हीकल जे आहे त्याचं आज शुभारंभ आपण करतोय। खरं म्हणजे आपल्या अनेक बैठका झाल्या, त्यामध्ये आपला उद्देश एवढाच होता की अपघात कमी करणे, लोकांचे जीव वाचवणे आणि यासाठी ज्या ज्या काही उपाययोजना करणं आवश्यक आहे त्या करणं। आणि म्हणून आपण आता जे काही आकडेवारी वाचली ते समाधानकारक आहे आणि यामध्ये आता मुंबई पुणे असेल, आपले नागपूर मुंबई समृद्धी एक्सप्रेस असेल, जे ऍक्सेस कंट्रोल रस्ते आहेत किंवा हायवेज आहेत, हे जे ब्लॅक स्पॉट आहेत, हे ब्लॅक स्पॉट स्थानिक कलेक्टर आणि आपली जी कमिटी ठरलेली आहे त्याच्या माध्यमातून आपण ते दूर केले तर नक्की यामध्ये भविष्यामध्ये आपले अपघाती मृत्यू होतात ते कमी होतील। एक जीव वाचला तरी आपण एका परिवाराला वाचवतो, त्याच्या नातेवाईकांना वाचवतो। आणि म्हणजे सरकारची भावना जी आहे पहिल्या दिवसापासून की अपघात मुक्त महाराष्ट्र करणे, आणि यासाठी जे जे मग ITMS असेल, इतर ज्या काही बाबी अद्ययावत ज्या बाबी आपल्याला वापरायच्या आहे, या मग स्पीड गन आणि तुम्ही सांगितलं ते या गाड्यांमध्ये पण अंतर्भूत आहे। आणि आता जे काही आपण पाहतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्या सगळ्या नवीन ज्या काही गोष्टी आलेल्या आहेत याचा पूर्णपणे ITMSच्या माध्यमातून वापर करणे आणि या सर्व वाहनांना जे रात्री पहाटे जी झोप लागल्यावर अपघात होतात त्याच्यावर देखील आपली चर्चा झाली की त्यावेळेस आपण काय करायचं। काही ठिकाणी आपल्याला छोटे जे अगदी रमलर स्ट्रीप त्या देखील आपल्याला लावता, म्हणजे काही हायवेवर आपण मला वाटतं समृद्धीवर तो हा प्रयोग केलेला आहे, त्यामुळे देखील जागरूकता येते ड्रायव्हरकडे। आणि आपण नाक्यांवर प्रत्येक ह्याच्यामध्ये थोडी चेकिंग करणे की बाबा काय परिस्थिती आहे, तो म्हणजे थोडीशी जरी माहिती घेतली तरी ते अलर्ट होतात। काही ड्रायव्हर एक एक गाडी 2-2 दिवस ड्राईव्ह करतात आणि मग अशा वेळेस मग आपला नागरिकांचा जीव धोक्यात घालतात, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला टाळल्या पाहिजे। तुम्हाला सरकारकडून पूर्णपणे सहकार्य दिलेलं आहे, कुठेही काही कमी पडणार नाही अशी खात्री आपल्याला देतो। फक्त अपघात कमी करणे आणि आपल्या जे RTO आहे, परिवहन सेवा आहे, ही अद्ययावत करणे, आपले सगळ्या ज्या काही आपल्यामुळे नागरिकांना त्रास होऊ नये, नागरिकांना मध्येच एक गाडी थांबवली त्याच्यामुळे एकदा ऍक्सिडेंट झाला समृद्धीला, तर असे अधिकारी जे आहेत तुमची प्रयोगशाळा घ्या, वर्कशॉप घ्या आणि त्यांना सूचना द्या की आपल्यामुळे कुठलाही अपघात होता कामाने अपघात टाळले पाहिजे आणि अपघात मुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका आपली घेतली पाहिजे। आणि मग आजच्या या उपक्रमाला मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो, सगळ्यांचं अभिनंदन करतो, धन्यवाद।